आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दूधगंगा कृष्णाची 50वी वार्षिक सभा अत्यंत खेळीमेळीत. सभासदांच्या उन्नतीसाठी कारखान्याच्या अनेक योजना जाहीर. चिकोड येथील दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्याची 50वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी सभासदांच्या उन्नतीसाठी कारखान्यातर्फे अनेक योजना राबवण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष अमित कोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे, आमदार महंतेश कवटगिमठ आणि जोल्ली उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत 50वी सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. प्रारंभी उपस्थितांचं स्वागत संचालक महावीर मिरजी यांनी केलं. त्यानंतर कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष कात्राळे यांच्यासह दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक आर सी पटन शेट्टी यांनी विषय वाचन व अहवाल वाचन केलं. कार्यक्रमात विरोधी पक्षप्रदोत्पदी निवड झाल्याबद्दल महंतेश कवटगिमठ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे बोलताना म्हणाले की सहकारातील आदर्श असलेल्या दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे सभासदांचे हित जोपासूनच उसाला चांगला दर दिला आहे, तर पुढील काळात साखर कारखान्याला ऊर्जित अवस्था मिळवून देण्यासाठी सभासदांची शेअर्स रक्कम वाढवण्याबरोबरच माद्यार्क निर्मिती प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉक्टर कोरे यांनी दिली. अध्यक्ष अमित कोरे यांनी यावर्षीच्या गाळप हंगामात सुमारे 12 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्यात येणार असल्याचं सांगून साखर कारखान्याच्या सभासदांसाठी अनेक महत्वाकांक्षी योजना राबवून त्यांना सुधारित बियाणे, खते, शेती अवजारे मिळवून देण्याबरोबरच त्यांच्या जमिनीला पाणी पुरवठा योजनाही राबवण्यात आल्याची माहिती अध्यक्ष अमित कोरे यांनी दिली. अण्णासाहेब जोल्ले यांनी केंद्र सरकारच्या योजना कारखान्यामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याची माहितीही दिली. आमदार महंतेश कवटगिमठ यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्व विषय मंजूर केल्याबद्दल शेतकऱ्यांचे आभार मानले. सभासद साखरेचा पुरवठा, सभासदांची रक्कम 10,000, याचबरोबर मद्यार्क निर्मिती प्रकल्प, विस्तारीकरण, सभासदांच्या आरोग्याकरता KLE संस्थेच्या माध्यमातून लाभ, शेती पाण्यासाठी निरावरी योजना, माती परीक्षणाची सोय, ठिबक सिंचन योजना, किसान बाजार खत नियोजनासाठी सॉईल कार्ड, कर्मचाऱ्यांसाठी निवासी संकुल, इथेनॉल प्रकल्प आदी विविध कल्याणकारी योजना कारखाना राबवत असल्याची माहिती अध्यक्ष अमित कोरे यांनी दिली. तर कारखान्यास शिष्टांचा साऊथ इंडियन पुरस्कार, बेस्ट डिस्टलरी, बेस्ट इंडस्ट्रियल बॉयलर सुरक्षा असे पुरस्कार मिळाले असल्याचे सांगून यावर्षी 12 लाख टनाचे गाळप करण्याचा मानस असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी भरतेश बनवणे, अजितराव देसाई, तात्यासाहेब काटे, मल्लिकार्जुन कोरे, पारसगोंडा पाटील, नंदकुमार नाशिपुडी, संदीप पाटील, बाळगोंडा रेंधाळे, रामचंद्र निशानदार, चेतन पाटील, मल्लाप्पा म्हैसाळे, PG घाळी, दिनेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. आनंद कोटबागी यांनी आभार मानले. महानकर न्यूजसाठी चिकोडीहून राजू कोळी.